डेंग्यूसारख्या आजारांवर उपाययोजनांसाठी शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयाचे अधिकारी आणि हेल्थ लॅबच्या अधिकाऱ्यांची बैठक आज महापौर दालनात आयोजित करण्यात आली होती. शहरामध्ये डेंग्यू रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. घाटी रुग्णालयात डेंग्यूच्या संशयित 41 रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये 24 रुग्णांची डेंग्यूची लागण झालीची असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. याबाबतचा गंभीर दखल घेत मनपा आयुक्त आणि महापौरांनी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शहरात जास्त आहे का याबाबतची सखोल माहिती घेण्यासाठी आज खासगी डॉक्टर आणि शासकीय डॉक्टरांच्या बैठकीचे आयोजन करून या बैठकीत डेंग्यू बाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. सध्या शहरामध्ये डेंग्यू या आजाराने थैमान माजवलेलं आहे. बैठकीतनं एक मुद्दा लक्षात आला की 24 तासामध्ये संशयित रुग्णांची माहिती महानगरपालिकेला पाठवणं अनिवार्य आहे, परंतु तसं होत नाही. तशा सूचना आम्ही त्या खाजगी हॉस्पिटल्सला IMAच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. या आजाराची कारणं, लक्षणं आणि उपाययोजना याच्याकरता सुद्धा वर्तमानपत्राचा जाहिरात देऊन नागरिकांमध्ये जनजागृती आम्ही करणार आहोत. स्टिकर्स असतील, साचलेलं पाणी असेल, ड्रेनेजच्या तक्रारी असतील, वॉटर सप्लायच्या कंटॅमिनेशनच्या तक्रारी असतील, हे सगळं आम्ही ह्या आजाराकरता समूळ नष्ट कसा करता येईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. ही एक सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक जबाबदारी आहे. त्यातनं सगळे डॉक्टर्स मला मदत करतील, आम्हाला मदत करतील अशी माझी धारणा आहे.